नमस्कार, सुस्वागतम विद्यार्थी बंधुभगिनी। मी प्राध्यापक सतीश शिर्के। सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपण अनेक विषयाचे व्हिडिओ आतापर्यंत पाहिलेले आहेत, ते आपल्या पसंतीला उतरलेले आहेत आणि त्याचा निश्चित लाभ अभ्यासकांना त्या ठिकाणी झालेला आहे। आज मिशन स्पर्धा परीक्षा या अंतर्गत मी भारताच्या भूगोल या विषयावरती अनेक व्हिडिओ आतापर्यंत तयार केलेले आहेत। आज भारताच्याच भूगोलाचा एक पुढचा भाग, तो म्हणजे भारत प्रमुख वन प्रकार, याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ज्या माहितीच्या आधारे तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांवरती प्रश्न विचारले जातात, अगदी लहान मोठ्या परीक्षांपासून क्लास 1 क्लास 2 सारख्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा किंवा भारताचा भूगोल अभ्यासकांना ही माहिती उपयुक्त ठरणार आहे। चला तर भारत प्रमुख वन प्रकार। आता वन प्रकार हे सुद्धा वेगळ्या पद्धतीचे असतात, परंतु आपण प्रथमतः भारत संक्षिप्त वन अहवाल किंवा माहिती 2019 साली जी प्रकाशित झालेली आहे, भारतीय वन सर्वेक्षण संस्था FSI ज्याला आपण म्हणतो त्यानं केलेली आहे। या अहवालामध्ये देशाचं एकूण क्षेत्र जे आहे, हे एकूण क्षेत्र 21.67% असल्याचं नमूद केलेलं असून ते 712,249 चौरस किलोमीटर त्या ठिकाणी आहे। भारतात सर्वाधिक वनक्षेत्र असणारं राज्य मध्य प्रदेश, ज्यानं 77,482 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे। अरुणाचल प्रदेश 66,684 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे। त्यानंतर सर्वात कमी वनक्षेत्र असणारं राज्य हरियाणा 1,602 चौरस किलोमीटर, तर पंजाब 1,849 चौरस किलोमीटर, म्हणजे सर्वाधिक वनक्षेत्र असणारा आणि सर्वात कमी असणारा वनक्षेत्र याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळते आहे। जगामध्ये वनक्षेत्राच्या बाबतीमध्ये भारताचा 10वा क्रमांक या ठिकाणी लागतो। आता आपण भारतामध्ये आढळून येणारे वन प्रकार, जे वनांची वेगवेगळ्या प्रकारचं स्थान आहे, वैशिष्ट्य आहे, या आधारे ही वनचे प्रकार पाडलेले आहेत। पहिला प्रकार आहे उष्णकटिबंधीय सदाहरित निम सदाहरित वने। यामध्ये प्रदेश आणि वितरण पाहूया। भारतातील पश्चिम घाटाचा पश्चिम उतार, तुम्ही हे लोकेशन लक्षात घ्या। घाटमाथ्याचा काही भाग आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, अंदमान आणि निकोबार बेट जी आहेत, यावरती आपल्याला ही वृक्ष प्रकार त्या ठिकाणी आढळून येतात। आता प्रमुख वृक्ष या वन प्रकारामध्ये आढळून येणारे, यामध्ये मोहगनी, रोजूळ, सिसव, साल, सार, तेंचूर, गुर्जर, एन, आयर्नवूड, एबनी, चपलाश, टून, गुर्जर, बिशप, ही वृक्ष त्या ठिकाणी आढळून येतात। प्रमुख वैशिष्ट्य पाहूया आपण, यामध्ये अनेक वृक्ष काय होतात, एकत्र येतात, हे महत्वाचं आहे। एकच वन प्रकार दिसून येत नाही, अरण्य वर्षभर हिरवीगार असतात, भरपूर पर्जन्य पडतो, उंची 45 ते 60 मीटर पर्यंत या वृक्षांची असते आणि 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो। वार्षिक सरासरी पर्जन्यमान या भागामध्ये 24 अंश सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं। वेली, झाडे, झुडपे यांची मोठी गुंतागुंत ही झाडांची या भागामध्ये आपल्याला आढळून येते। आता या भागातील वृक्षांचा उपयोग आपण जर पाहिला तर आढळून येणारा चारपाश वृक्ष जे आहे मजबूत असतं, कठीण असतं, त्यामुळे जहाज बांधणी आणि फर्निचरसाठी त्याचा उपयोग करतात। गुर्जर वृक्ष जे आहे हे रेल्वे स्लीपरसाठी महत्वाचं आहे। टून वृक्ष चहाची खोकी, बिशप वृक्ष पूल घरे यासाठी उपयुक्त आहे। बांबूचा उपयोग कागद निर्मितीसाठी त्या ठिकाणी होतो। तर ही माहिती आपल्याला उष्णकटिबंधीय सदाहरित निम सदाहरित वनांची सांगता येईल। पुढचा वन प्रकार आहे तो म्हणजे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने किंवा त्याला आपण मोसमी अरण्य असं म्हणतो। यामध्ये प्रदेश किंवा वितरण आपण जर पाहिलं तर पश्चिम घाटाचा पूर्व उतार, छोटा नागपूरचं पठार, हिमालयातील शिवालिक व मध्य पश्चिम भाग, महाराष्ट्रातील विंध्य, सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्व घाटावरील ज्या टेकड्या आहेत
या भागामध्ये तुम्हाला उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी त्यालाच आपण मोसमी वन असं म्हणतो. या वनक्षेत्रामध्ये आढळून येणाऱ्या वृक्षांमध्ये साग हे प्रमुख वृक्ष आहे. याशिवाय साल, चंदन, सिसव, बांबू, आंबा, चिंच, जांभूळ, खैर, पिंपळगाव, पिंपळ, पळस, आवळा, हिरडा, अंजन आणि एबनी हे की नाही सर्व वृक्ष ही आपल्या ओळखीची वाटतात. त्याचं कारण आपल्याकडे हा अरण्याचा प्रकार आणि वृक्ष प्रकार आढळून येतो. प्रमुख वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर कोरड्या ऋतूत म्हणजे पाऊस नसतो त्या कालावधीमध्ये वृक्षांची पाने गळताना दिसून येतात. विषवृत्तीय वनांपेक्षा अत्यंत विरळ हे आढळून येतात. मात्र या वन प्रकारामध्ये आढळून येणारी लाकूड हे आर्थिक दृष्ट्या महत्वाचं असतं. उंची 25 ते 60 मीटर पर्यंत असते. 100 ते 200 सेंटीमीटर पर्जन्यच्या प्रदेशामध्ये आपल्याला हे वृक्ष प्रकार विकसित होतो. रुंद पर्णी विरळ वृक्ष म्हणून ही ओळखली जातात. उपयोग आपण जर पाहिला तर साग हे वृक्ष जे आढळतं आपल्याला माहित आहे मौल्यवान असतं. फर्निचर, कागदाचा लगदा, इमारतीसाठी जहाजे, रेल्वे डबे, कृषी अवजार या कामासाठी हे वृक्ष वापरली जातात. नंतरचं वृक्ष आहे ते म्हणजे साल. त्यामध्ये रेल्वे स्लीपर, कोच, डबे, इमारतीसाठी, कृषी अवजारांसाठी या साल वृक्षांचं लाकूड महत्वाचं असतं. त्यानंतर चंदनाचं वृक्ष माहित आहे आपल्याला त्याची उपयुक्तता. सुगंधी तेल, साबण, कलाकुसरीच्या वस्तू, औषधे, मूर्ती तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि आपल्याच भागामध्ये आढळून येणारं खैराचं झाड जे आहे, खैर म्हणतो आपण त्याला, त्यापासून कात खाण्यासाठी जो तयार केला जातो तो महत्वाचा आहे. तर ही मोसमी अरण्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने. आता पहा प्रदेश किंवा वितरण जर पाहिलं तर पंजाब हरियाणाचा काही भाग, गंगा नदीचं खोरं, माळवा पठार, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, अजिंठा डोंगर रांगा, विदर्भातील टेकड्या, तामिळनाडूचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा मध्य भाग, ओडिशाचा अंतर्गत भाग यामध्ये आपल्याला शुष्क पानझडी वने काय होतात ते आढळून येतात. प्रमुख वृक्ष आपण जर पाहिलं तर साग, साल, चंदन, सिसव, बांबू, आंबा, चिंच, जांभूळ, खैर, पिंपळ, पळस, आवळा, हिरडा, अंजन आणि एबनी ही सुद्धा आपल्याकडची वृक्ष आहेत ही आढळून येतात. त्यानंतर या वनाची वैशिष्ट्ये पाहत असताना कोरड्या ऋतूमध्ये ही पानं गाळताना आपण आढळून देतात. आपण पाहिलेलं आहे की विषवृत्तीय वनांपेक्षा विरळ आहेत आणि आर्थिक दृष्ट्या महत्वाचे. 30 ते 35 मीटर उंची, 100 ते 150 सेंटीमीटर पर्जन्यच्या प्रदेशात आढळून येतात. पावसाळ्यात दाट तर पानझडी काळात विरळ आढळून येतात. उपयोग आपण जर पाहिला तर साग हा वृक्ष आपण जर पाहिलं तर फर्निचर आणि कागदाचा लगदा, इमारतीसाठी, जहाजे, रेल्वे डबे, कृषी अवजारांसाठी उपयोग होतो. साल आपण म्हटलं तर रेल्वे स्लीपर, कोच, डबे, इमारतीसाठी, कृषी अवजारांसाठी हे वृक्ष महत्वाचे आहेत. चंदन, सुगंधी तेल, साबण, कलाकुसरीच्या वस्तू, औषधे, मूर्ती हे महत्वाचं आहे. आणि अगोदरच्या प्रकारामध्ये पाहिल्याप्रमाणे खैर हा कातासाठी असतो. टिंबर म्हणून व्यापारी दृष्टिकोनातून हे उपयुक्त असतं. तर मोसमी अरण्य आणि उष्णकटिबंधीय सूक्ष्म पानझडी वन ही जवळजवळ त्याची वैशिष्ट्ये वगैरे सारखी आढळून येतात. त्यानंतर उष्ण वाळवंटी काटेरी वन किंवा त्यांना झुडपी वने असं म्हणतात. प्रदेश किंवा वितरण जर पाहिलं तर राजस्थान, पूर्व पंजाब, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, गुजरात आणि द्वीपकल्पीय पठाराच्या मध्यभागातील कोरड्या प्रदेश यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा समावेश होतो. इथे आपल्याला झुडपी वने त्या ठिकाणी आढळून येतात. प्रमुख वृक्षांमध्ये खैर, बाभळ, चिंच, कडुनिंब, बोर, कोरपड, घायपात, तरवड, शमी, हिवर, गराळी, पिंपळ, खोरटे, गवत त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. तर कमी पर्जन्य असल्या कारणानं काटेरी वन ही आपल्याला या भागामध्ये आढळून येतात. आता प्रमुख वैशिष्ट्य आपण पाहतोय, पाने बारीक व मेंचट असतात, पानावर केस असतात,
त्यामुळे बाष्पोत्सर्जन काय होतं त्या ठिकाणी कमी होतं. आता कमी उंची आपण जर पाहिलं तर पाण्याच्या शोधार्थामुळे खूप खोलवर ही मुळे गेलेली असतात, कारण पाऊस कमी त्यामुळे भूगर्भामध्ये पाण्याची पातळी खोलवर असते आणि मग झाडांना पाण्यासाठी ते खोल जातात, मुळे खोलवर गेलेली असतात. जाड साल असते, अनेक वृक्षांना पाण्याऐवजी त्या ठिकाणी काटे असतात. आता इथं बाभूळ वगैरे पाहिलं तुम्ही, खैर पाहिलं, कडुनिंब, बोर सारखं वृक्ष पाहिलं तर काटांचं प्रमाण जास्त असतं. 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पर्जन्याच्या प्रदेशामध्ये आपणाला ही काटेरेवणे आढळून येतात. उपयोग पाहूया आपण. बाभूळ, बैलगाडी, शेतीची अवजारे, कातडी कमवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर कडुलिंबाचं लाकूड इमारत बांधकामासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं आणि कोरफड औषधासाठी वापरली जाते, घायपात दोरखंडासाठी वापरलं जातं आणि यातील बरीचशी वृक्ष ही इंधनासाठी सुद्धा वापरली जातात. त्यानंतर पर्वतीय वन, जम्मू काश्मीर, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग, सातपुडा, महाबळेश्वर, अन्नमलाई, निलगिरी डोंगर माथ्याच्या प्रदेशात तुम्हाला पर्वतीय वन त्या ठिकाणी आढळून येतात. प्रमुख वृक्ष आपण जर पाहिली तर सूचीपर्णीय वनस्पती, यामध्ये फर, स्प्रूस, देवदर, पाईन, सायप्रस, बर्च ब्लू, सिडार, ओक, ऑलिव्ह ही वृक्ष प्रकार आपल्याला आढळून येतात. त्यानंतर प्रमुख वैशिष्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर सदाहरित सूचीपर्णी प्रकारातील विरळ स्वरूपात वनस्पती आढळून येतात आणि अनेक वृक्ष एकत्रित आढळून येतात. साधारणपणे 100 ते 200 सेंटीमीटर पर्जन्यमान जिथे आढळून येतो तिथे ही वने आढळून येतात. उपयोग तुम्ही जर म्हटलं तर या वनामध्ये आढळून येणारे जी वृक्ष आहेत फर्निचर आणि कलाकुसरीच्या वस्तू निर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो. याशिवाय रेल्वे डबे, इमारत बांधकामासाठी सुद्धा वापर केला जातो. विविध प्रकारचे पेटारे असतात, खोकी असतात, पलंग, याशिवाय खेळाचं सामान, आगपेट्या, कागदाचा लगदा याचा उपयोग त्या ठिकाणी होतो. सफरचंद, अक्रोड हे सुद्धा अतिशय खाद्यपदार्थ म्हणून महत्वाची आहेत. तर या भागामध्ये पर्वतीय वनांची हे उपयोग प्रमुख वृक्ष वैशिष्ट्य आणि प्रदेश वितरण आपण सांगताय. त्यानंतर समुद्र काठची वने, ज्याला खारी किंवा मॅंग्रोव्हची वन असं म्हणतात. आता या वनांचं प्रदेश किंवा वितरण आपण जर पाहिलं तर अर्थात समुद्रकाठ जिथे जिथे लाभलेला आहे तिथे आढळून येतील. पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्याच्या किनारी भागात तुम्हाला समुद्रकाठची वने दिसून येतात. प्रमुख वृक्ष आपण जर पाहिला तर सुंदरी हाच प्रमुख वृक्ष त्या ठिकाणी आहे. खारफुटी, उडन, पुसूर, माड, नारळ, पोपळी, ताड इत्यादी वृक्ष प्रकार त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात आणि त्याचा उपयोग होतो. त्यानंतर प्रमुख वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील वनांमध्ये सुंदरी वृक्षांची संख्या अधिक असल्या कारणानं त्या वनाला सुंदरवन हे नाव पडलेलं आहे. आणि म्हणून पश्चिम बंगालमध्ये सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश म्हटलं जातं, सुंदरबनचा वनाचा प्रदेश म्हटलं जातं, सुंदरबनचा जंगलाचा प्रदेश म्हटलं जातं, दलदलीचा प्रदेश म्हटलं जातं. अर्थात दलदल आणि त्रिभुज प्रदेशात आढळतात. दलदलीच्या भागामध्ये पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्यामुळं मुळे आधार घेण्यापुरतीच खोल जातात आणि ती पुन्हा भूपृष्ठाकडे ऑक्सिजनसाठी येतात, कारण खोलवरती ओलसरपणामुळं ऑक्सिजन त्यांना मिळत नाही आणि ही वृक्ष विरळ स्वरूपाची आपल्याला दिसून येतात. त्यानंतर उपयोग आपण जर पाहिला तर कागद निर्मिती, खोड्या व घर बांधणीसाठी त्याचा उपयोग होतो. सुगंधी तेल, अत्तर निर्मितीसाठी सुद्धा या समुद्रकाठच्या वनांचा उपयोग होतो. परंतु अलीकडील काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती या वृक्षांची तोड करण्यात आलेली आहे आणि समुद्रामध्ये सुद्धा आपण अतिक्रमण केल्यामुळं या वनांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला भारतातील वन प्रकारांची माहिती या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितपणे त्या वन प्रकाराचा उपयोग
तुम्हाला विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांवरती किंवा भारताचा अभ्यास करण्यात त्या ठिकाणी उपयोग राहील। तुर्तास मी इथेच थांबतो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच आपल्या समोर येईल। धन्यवाद। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।